लक्षात घ्या की आजच्या सभा राज ठाकरे साहेबांच्या याच्या अगोदरही फार मोठ्या झाल्या आणि वेगवेगळ्या विषयावर झाल्या. अडीच वर्षापूर्वीच्या सभा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये होत्या, आत्ताच्या ज्या काही सभा आहेत त्या वेगळ्या कारणासाठी आहेत, दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्यासाठी आहेत. मला नियतीला मानणारा माणूस आहे. शेवटी एक गोष्ट, एकाच दिवशी ईद येते, एकाच दिवशी अक्षय तृतीया येतो, त्याच दिवशी बसवेश्वरांची जयंती येते, हे साधा सुद्धा जुळून आलेला योग नाही. मग कुणी किती जरी प्रयत्न केला की दोन धर्मामध्ये ते निर्माण करावा, आता एकाच दिवशी दोन सण आले, एक हिंदूचा आहे आणि एक मुस्लिम समाजाचा, ही दोन सण आली तर आता काय करणार? एक सण काला म्हणून त्या सणाला, त्या धर्माला भांडणार का? हो, ह्या तारखेला तू काला म्हणून त्याला भांडणार? हे स्वतःचं काहीतरी झाकण्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे. त्याच्यामुळे जो पुरस्कृत सभा आहे असं वाटतं. आता मला वाटण्यापेक्षा आपणही अनेक माध्यमांनी सांगितले की हे पुरस्कृत आहे आणि पुरस्कृत असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. आता बघू भाजप नेत्यांना केंद्राची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.